कर्नाटकमध्ये सत्ता स्थापनेचा भाजपाचा दावा. आज संध्याकाळी बी एस येदियुरप्पा मुख्यमंत्रीपदाची घेणार शपथ. देशभर कारगिल विजय दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. राष्ट्रपती, पंतप्रधान, लष्कराच्या तिन्ही दलांचे प्रमुख यांनी शहीदांना वाहिली आदरांजली. भारताच्या संरक्षणासाठी लष्करी जवानांची जागरूकता संपूर्ण देशाला प्रेरणा देणारी आहे, पंतप्रधानांचं निवेदन. पाकिस्तान भारतासोबत युद्ध लढू शकत नसल्यानं हा देश आमच्यासोबत छुप्प युद्ध करत असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं संसदेमध्ये प्रतिपादन. सैन्य दलांना सामर्थ्यशाली बनवण्यासाठी शस्त्रास्त्रांपेक्षाही सैनिकांच्या वचनबद्धतेचा वाटा मोलाचा असल्याचं मुख्यमंत्र्यांचं मनोगत. खुल्या पत्राद्वारे आक्षेपार्ह भूमिका घेणाऱ्या कलावंतांवर अन्य 61 कलावंतांचा पलटवार. हे कलावंत राजकारण करून चुकीची माहिती पसरवत असल्याचा केला आरोप. समाजवादी पक्षाचे खासदार आझम खान यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा सर्व महिला खासदारांकडनं जोरदार निषेध. माफी मागण्याची केली मागणी. चांद्रयान 2 अंतराळातली वाटचाल सुरळीत सुरू. यानानं पृथ्वीजवळच्या दुसऱ्या कक्षेत केला प्रवेश. बिहार, आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये पूरपरिस्थिती अद्यापही गंभीर. आतापर्यंत 198 जणांचा मृत्यू. 125 लोकांना बसली पुराची झळ. आणि मुंबई, पुणे आणि कोकणात मुसळधार पाऊस. पुढच्या 24 तासातही या भागात जोरदार पावसाचा हवामान खात्याचा इशारा. विदर्भ, मराठवाड्यात मात्र पावसाची ओढ. नमस्कार, 4:30 बातमीपत्रात मी सुमित जगदाळे आपलं स्वागत करतो. आता पाहूयात बातम्या विस्तारानं. कर्नाटकमध्ये आज भाजपनं सरकार स्थापनेचा दावा केला. भाजपाचे बी एस येदियुरप्पा यांनी आज राज्यपाल वजूभाई वाला यांची भेट घेतली आणि सत्ता स्थापनेसाठी पुरेसं संख्याबळ असल्याचं सांगितलं. त्यामुळे राज्यपालांनी त्यांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रित केलं असून आज संध्याकाळी बी एस येदियुरप्पा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान कर्नाटक विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी काल काँग्रेसच्या 3 बंडखोर आमदारांचं कृत्य पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत अयोग्य असल्याचं म्हटलं आहे. त्यात अजूनही 14 बंडखोर आमदारांचे राजीनामे स्वीकारणं शिल्लक असल्याचं रमेश कुमार यांनी म्हटलं आहे. कारगिल युद्धाला 20 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज देशभरामध्ये कारगिल विजय दिन साजरा होतो आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी श्रीनगरमध्ये बदामीबाग इथल्या युद्ध स्मारकाला भेट दिली आणि पुष्पचक्र अर्पण करून कारगिल युद्धातल्या शहीदांना श्रद्धांजली वाहिली. राष्ट्रपती द्रास इथल्या युद्ध स्मारकाला भेट देणार होते, मात्र खराब हवामानामुळे तिथं पोहोचण्यात अडचणी आल्यानं त्यांनी बदामीबागच्या स्मारकाला भेट दिली. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी कारगिल युद्धातल्या शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली आणि या युद्धात असामान्य कामगिरी बजावणाऱ्या वीर जवानांचं आपण अभिनंदन करत असल्याचं ट्विटरवरून सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील कारगिल युद्धातल्या शहीदांना अभिवादन केलं. तसंच त्यांनी 1999 कारगिलला भेट दिल्यावर तिथल्या जवानांसोबत काढलेली काही छायाचित्रं ट्विटरवर प्रसिद्ध केली आहेत. स्मरण, विजयाचा आनंद आणि नवी सुरुवात ही यंदाच्या कारगिल विजय दिनाची संकल्पना आहे. 14 जुलैपासून कारगिल विजय दिवस सोहळ्याची सुरुवात झाली आणि राष्ट्रीय युद्ध स्मारकापासून एक मशाल प्रज्वलित करून 11 शहरांमधून ती फिरवण्यात आली. द्रास इथल्या स्मारकाजवळ अखंड तेवत असलेल्या ज्योतीमध्ये ही मशाल विलीन करण्यात आली. नवी दिल्ली इथल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकाला आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भेट दिली आणि शहीदांना अभिवादन केलं. Thank you.
आज द्रास इथं तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांनी युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून कारगिल युद्धातल्या शहीदांना अभिवादन केलं. कितीही मोठी आव्हानं असली तरी लष्करातला प्रत्येक जवान या आव्हानांना तोंड देण्यासाठी समर्थ आहे असा विश्वास लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी यावेळी व्यक्त केला. द्रास इथं घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. 20 वर्षांपूर्वी झालेल्या या युद्धात विजय आमचाच होणार याची आम्हाला पूर्ण खात्री होती. ज्या जवानांच्या हौतात्म्यामुळे हा विजय शक्य झाला त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही इथं उपस्थित आहोत असं त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी सैन्यावर पूर्ण विश्वास दाखवल्यानं सैन्याचं मनोधैर्य उंचावलं असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी पाकिस्तानवर जोरदार टीका केली. पाकिस्ताननं आपल्या भूमीवर दहशतवाद्यांची आश्रयस्थानं निर्माण केली आहेत हे आता सर्व जगाला कळून चुकलं आहे असं ते म्हणाले. देशाच्या इतिहासात झालेल्या विविध युद्धांमध्ये भारतीय सैन्यानं वेळोवेळी आपल्या सामर्थ्याचं दर्शन घडवलं आहे. अलीकडच्या काळात झालेलं कारगिल युद्ध म्हणजे अतिशय खडतर परिस्थितीत प्रतिकूल हवामानात भारतीय जवानांनी दाखवलेली दुर्दम्य इच्छाशक्ती आणि जिद्द यांचं उदाहरण आहे. 1999 मध्ये 60 दिवस चाललेल्या या युद्धात आजच्याच दिवशी भारतीय सैन्यानं विजय मिळवला आणि आपल्या शौर्याची प्रचिती दिली. July 26, 1999 संपूर्ण देशात आनंदाचं आणि अभिमानाचं वातावरण होतं. प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानानं भरून आला होता. कारणही तसंच होतं. भारतीय जवानांनी अतुलनीय शौर्य गाजवत प्रतिकूल परिस्थितीत पाकिस्तान विरुद्धचं युद्ध जिंकलं होतं. भारतीय लष्कराच्या या पराक्रमाला आज 20 वर्ष पूर्ण झाली. आजचा दिवस देशासाठी लढणाऱ्या आणि जनतेचं संरक्षण करणाऱ्या शूरवीर जवानांची आठवण करून देतो. 1998 च्या कडक हिवाळ्यात पाकिस्तानी लष्करातून अनेक तुकड्यांना मुजाहिदींच्या वेशात भारतात नियंत्रण रेषेपलीकडे पाठवण्यात आलं आणि कुणाच्याही लक्षात न येता त्यांनी कारगिल आणि आसपासच्या परिसरात असलेल्या रिकाम्या भारतीय चौक्यांचा ताबा घेतला. हे लक्षात आल्यानंतर भारत सरकारनं ऑपरेशन विजयची घोषणा केली आणि सुरू झाला युद्धाचा थरार. बर्फाळ टेकड्यांवर घुसखोरी केलेल्या टायगर हिल, तोलोलिंग शिखर, बटालिक आणि तुर्तुक या टेकड्यांवर भारतीय सैनिकांनी चढाई करून पाकिस्तानला दिलेलं चोख प्रत्युत्तर याची इतिहासात कायम नोंद राहील. प्रतिकूल परिस्थितीत लढवलेलं युद्ध हे या युद्धाला यासाठी म्हणावं लागेल कारण पाकिस्तानी उंच टेकड्यांवरून भारताच्या दिशेनं हल्ला करत होते. त्यांनी भारतीय जवानांना लक्ष्य करणं सहज शक्य होत होतं. मात्र भारतीय जवानांनी या टेकड्यांवर चढाई करत मुजाहिदींच्या वेशातल्या पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा करत या चौक्या भारताला पुन्हा मिळवून दिल्या. 8 मे 1999 ला युद्धाला सुरुवात झाली आणि 26 जुलै 1999 ला हे युद्ध भारतानं जिंकलं आणि ऑपरेशन विजय यशस्वी झालं. जवळपास 2 महिन्यांहून अधिक काळ हे युद्ध चाललं. अखेरच्या श्वासापर्यंत धैर्यानं लढा देत भारतीय सैन्यानं कारगिल युद्ध जिंकलं. या युद्धात भारतीय सैन्याच्या 500 हून अधिक जवानांना वीरमरण आलं. कॅप्टन विक्रम बत्रा, विजयंत थापर, मनोज कुमार पांडे यांच्यासारख्या जवानांनी छातीवर गोळ्या झेलून देशासाठी वीरमरण पत्करलं. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि सर्वात जास्त उंचीवर लढलेलं युद्ध म्हणून याची नोंद झाली. 8 मे रोजी युद्ध सुरू झाल्यानंतर 11 मे पासून भारतीय वायुदलानं सैन्याची मदत करायला सुरुवात केली. लढाऊ विमानं युद्धभूमीवर उतरवण्यात आली होती. या युद्धात भारतीय वायुदलानं MiG-27 आणि MiG-29 या 2 लढाऊ विमानांचा वापर केला. या युद्धात बोफोर्स तोफांनी अत्यंत महत्वाची भूमिका बजावली. जगभरातल्या प्रसारमाध्यमांनी या युद्धाची योग्य अशी दखल घेत युद्ध भारतीय माध्यमांसाठीही मैलाचा दगड ठरलं.
या युद्धानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात राजकीय आणि सामाजिक बदल पाहायला मिळाले. भारतानं अत्यंत संयमीपणे या युद्धाची परिस्थिती हाताळली आणि शत्रूला चोख प्रत्युत्तर दिलं. या युद्धात वीरमरण आलेल्या जवानांना शतशः नमन. कारगिल विजय दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एका ध्वनी चित्रफितीच्या माध्यमातून जवानांप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 26 जुलै हमारे देश के इतिहास में कारगिल विजय दिवस के रूप में अंकित है. कारगिल युद्ध में हमारा एक एक जवान 100-100 दुश्मनों पर भारी पड़ा. कारगिल का युद्ध केवल सीमाओं पर नहीं लड़ा गया, भारत के हर शहर हर गांव में इस युद्ध में योगदान था. लेकिन टाइगर हिल जीता गया था. करगिल ने जिस दिन जो आनंद उत्सव मनाया था वो आज भी मेरे आंखों के सामने. करगिल के लोगों की देशभक्ति, भारत की रक्षा के लिए उनकी जागरूकता, ये पूरे देश को प्रेरणा देने वाली है. और इसलिए देश के लिए जीवन लगा देने वाले, जिंदगी खपा देने वाले, जिए तो भी तिरंगे के लिए, मरे तो भी तिरंगा ओढ़ करके, ऐसे हर किसी को मैं आज नमन करता हूं, प्रणाम करता हूं. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. सैन्य दलांना सामर्थ्यशाली बनवण्यासाठी शस्त्रांपेक्षा सैनिकांच्या वचनबद्धतेचा वाटा अधिक मोलाचा असतो, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोगत व्यक्त केलं. कारगिल विजय दिनानिमित्त एका सामाजिक संस्थेनं मुंबईत आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते आज बोलत होते. सैन्य सामर्थ्यामुळे देश प्रगत आणि यशस्वी होतो असंही ते म्हणाले. और वहां पर लिखा था कि यहां से लौटकर अपने परिजनों को बताओ कि उनका कल सुरक्षित हो, इसलिए हमने अपना आज कुर्बान कर दिया. हमारी सेना का ये जो जज्बा है, मैं ऐसा मानता हूं, कोई सेना संसाधनों से बड़ी नहीं होती. संसाधन तो आवश्यक होते हैं, लेकिन संसाधनों से सेना बड़ी नहीं होती. सेना बड़ी होती है देशभक्ति के जज्बे से. और भारत की सेना ने लगातार यह दिखाया कि परिस्थितियां कितनी भी विपरीत हो, एक बार तिरंगा झंडा हाथ में ले लिया तो उस हर विपरीत परिस्थिति पर जीत हासिल करते हुए हमारी सेना ने भारत का सम्मान हमेशा ऊंचा रखा, तिरंगे का मान हमेशा ऊंचा रखा. देशाचं भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी वीरमरण झेलणाऱ्या हुतात्म्यांना वंदन करण्यासाठी आपण कारगिल विजय दिवस साजरा करतो, असंही मुख्यमंत्री म्हणाले. हुतात्म्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी देश खंबीरपणे उभा असून त्यामुळेच त्यांच्या अर्थसहाय्याची रक्कम 5 लाखांवरून 1 कोटींपर्यंत नेल्याची माहितीही त्यांनी दिली. या कार्यक्रमासाठी शिक्षण मंत्री आशिष शेलार, भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, लेफ्टनंट जनरल एस के पराशर आणि कारगिल युद्धातल्या हुतात्म्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. याआधी आज सकाळी मुंबईत कुलाबा इथं शहीद स्मारकाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली आणि पुष्पचक्र अर्पण करून शहीदांना अभिवादन केलं. यावेळी नौदलाचे पश्चिम विभागाचे प्रमुख व्हॉईस अॅडमिरल अजित कुमार, एअर व्हॉईस मार्शल राजीव होरा आणि लेफ्टनंट जनरल एस के पराशर यांच्यासह तिन्ही दलांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कारगिल विजय दिनाचं औचित्य साधून राज्यातील युवकांमध्ये देशाच्या सैन्याबद्दल कर्तव्य भावना आणि अभिमान वृद्धिंगत व्हावा याकरता आज राज्यातल्या 36 जिल्ह्यातील 497 सिनेमागृहांमध्ये उरी द सर्जिकल स्ट्राईक हा सिनेमा मोफत दाखवण्यात आला. नागपूरमध्ये जिल्हा प्रशासनातर्फे शाळकरी विद्यार्थी आणि युवकांना हा चित्रपट मोफत दाखवण्यात आला. चित्रपट पाहण्यासाठी विद्यार्थी आणि युवकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना कारगिल विजय दिनानिमित्त यावेळी मार्गदर्शन करण्यात आलं. मुंबईत वांद्रे इथं महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या चित्रपटासाठी उत्स्फूर्तपणे हजेरी लावली. विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची भावना जागवण्यासाठी राज्य सरकारनं केलेला हा प्रयोग स्तुत्य असल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं. आम्ही गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक बँड्रा कॉलेजमधनं इथे आलेलो आहे की इकडे उरीची परत ती स्क्रीन दाखवत आहे आणि गव्हर्नमेंटने हा चांगला इनिशिएटिव्ह घेतला आहे आणि मूवी बघून एकदम मोटिवेशन वाटलं, लगेच इंडियन आर्मी जॉईन होईल अशी मनातून उत्सुकता निर्माण होते. तर नुसतं पिक्चर ठेवला नाही तर त्यांनी डॉकयार्डला ज्या युद्ध नौका होत्या त्यांचा सुद्धा त्यांनी पायसाठी सर्व लोकांना फ्री ठेवलेलं आहे. आज त्या विद्यार्थी लोकांसाठी फ्री असणार आहेत, बघू शकणार आहेत आपण आणि त्याची माहिती घेऊ शकणार आहेत आणि उद्या तरुण वर्गासाठी ते सुद्धा पाहायला मिळणार आहेत. मुलामध्ये असं एक वेगळं इन्स्पिरेशन आणि मोटिवेशन निर्माण होतं की फ्युचर इन फ्युचर मध्ये आपण इंडियन आर्मी जॉईन करू शकतो. देशाची जी सुरक्षा बल आर्मी फोर्स हे जे काय करतं ते आपल्याला समजायला पाहिजे इकडे. त्यासाठी जे तरुण जनता आहे त्यांना पण म्हणजे असं जोश निर्माण व्हायला पाहिजे की आपण पण देश सेवा करावी. चांद्रयान 2 अंतराळातली वाटचाल सुरळीत सुरू असून या यानानं पृथ्वीच्या जवळच्या दुसऱ्या कक्षेत प्रवेश केला आहे. पहिल्या कक्षेतून दुसऱ्या कक्षेत हे यान उंचावण्याची प्रक्रिया यशस्वी झाली असून आज पहाटे 1:08 या यानानं दुसऱ्या कक्षेत प्रवेश केला अशी माहिती इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं दिली आहे. 29 जुलै रोजी तिसऱ्या कक्षेत प्रवेश करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. 24 जुलैला यानाचा पहिल्या कक्षेत प्रवेश झाला होता. भारताशी प्रत्यक्ष मोठं युद्ध किंवा लहानसं युद्ध लढू शकत नसल्यानं पाकिस्तान भारताशी छुपं युद्ध करत आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज लोकसभेमध्ये सांगितलं. कारगिल युद्धाला 20 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज संसदेत शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि या युद्धातल्या शौर्याच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी चर्चा झाली. या चर्चेच्या वेळी राजनाथ सिंह यांनी या युद्धाची पार्श्वभूमी स्पष्ट केली. भारतीय जवानांनी दाखवलेल्या शौर्याला आणि त्यांच्या असीम त्यागाला कधीही विसरता येणार नाही असं ते म्हणाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सभागृहात उपस्थित होते. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी देखील शहीदांना अभिवादन केलं. लोकसभेतल्या काँग्रेस पक्षाचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी कारगिल युद्धावरती चर्चा झाली पाहिजे अशी मागणी सभागृहात केली. राज्यसभेमध्ये सभापती व्यंकय्या नायडू यांनी भारतीय जवानांच्या शौर्याची प्रशंसा केली आणि देश त्यांचं बलिदान कदापि विसरणार नाही असं सांगितलं. यावेळी सभागृहात काही काळ मौन राखून कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उभं राहिलं गेलं. त्यानंतर राज्यसभेत नव्यानं निवडून आलेल्या सदस्यांना पदाची शपथ देण्यात आली. आज पीएमके नेते अंबुमणी रामदास यांनी तसंच एमडीएमके पक्षाचे संस्थापक वायको अण्णा द्रमुक आणि द्रमुक पक्षाच्या प्रत्येकी एका खासदारानं पदाची शपथ घेतली. दरम्यान आज लोकसभेमध्ये समाजवादी पक्षाचे खासदार आझम खान यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा सर्व महिला खासदारांनी जोरदार निषेध केला आणि या वक्तव्याबाबत त्यांनी माफी मागावी अन्यथा त्यांना सभागृहातून निलंबित करावं अशी मागणी केली. आझम खान यांनी तिहेरी तलाक विधेयकावरील चर्चेच्या वेळी बिहारच्या खासदार रमा देवी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं. कंपनी दुरुस्ती विधेयक 2019 आज लोकसभेमध्ये पारित करण्यात आलं. चित्रपट आणि कला क्षेत्रातील 61 कलावंतांनी एका खुल्या पत्राद्वारे आक्षेपार्ह भूमिका घेणाऱ्या आणि असत्य पसरवणाऱ्या कलावंतांवरती टीका केली आहे. प्रसिद्ध गीतकार प्रसून जोशी, दिग्दर्शक मधुर भांडारकर, विवेक अग्निहोत्री, अभिनेत्री कंगना रनौत, पल्लवी जोशी, अभिनेते मनोज जोशी, शास्त्रीय नृत्यांगना सोनल मानसिंग, पंडित विश्वमोहन भट अशा नामवंत कलाकारांनी एकत्र येऊन हे पत्र लिहिलं आहे. चित्रपट क्षेत्रातील 49 कलावंत आणि इतिहासकार यांनी मोदी सरकारला याआधी लिहिलेल्या पत्राद्वारे सकारात्मक राष्ट्रवाद आणि मानवतावादालाच आव्हान दिलं असून भारताची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्नही त्यांनी केला आहे असं या पत्रात म्हटलं आहे. केवळ राजकारण करण्याच्या हेतूनं हे कलावंत चुकीची माहिती पसरवत असल्याची टीका या पत्रात केली आहे.
नक्षलवाद्यांकडून आदिवासी आणि लष्कराचे जवान यांची हत्या होते त्यावेळी हे कलावंत गप्प का असतात, तसंच जय श्रीराम म्हणणाऱ्यांना तुरुंगात डांबलं जातं त्यावेळी ते का बोलत नाहीत, असा सवाल या पत्राच्या द्वारे करण्यात आला आहे. मुस्लिम हो कोई भी हो बहुत गलत है, मैं उसकी निंदा करता हूं, मैंने हमेशा किया है, लेकिन अगर कोई हिंदू के साथ इस तरह से चीजें होती है, उसको जय श्रीराम बोलने पे जेल में डाला जाता है या उसको लिंच करके मारा जाता है, इस तरह की चीजें होती तो ये आप उस पर कंडेम क्यों नहीं करते? आप मैं खड़ा था जब उठता पंजाब के साथ प्रॉब्लम हुआ या एदिले मुश्किल के साथ या पद्मावत के साथ हुआ, तो मैंने 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 कहा कि मैं सेंसर हुई ये पिक्चर को पास होना चाहिए. लेकिन वही फिल्म इंडस्ट्री जब हिंदू सरकार बनी और जब उसके बाद विरोध हुआ, कांग्रेस के लोगों ने आके मेरा प्रेस कॉन्फ्रेंस को मैं बाधा डाल दी, उस तरह से मैं फाइव स्टार होटल में मेरे पर अटैक किया, तभी ये कोई सपोर्ट भी नहीं आया, मेरे कोई सपोर्ट भी नहीं आया. तो ये सिलेक्टिव, इसलिए मैं कहता हूं ये सिलेक्टिव आउटरीच है, जब आपको सूट करता तब आप बोलते हो, जब सूट करता आपको नहीं बोलते, तो ये गलत है, ये बिल्कुल नहीं होना चाहिए. पंतप्रधान मोदी यांच्या सबका साथ सबका विकास और सबका विश्वास या मूलमंत्राच्या मदतीनं भारताचा सर्वांगीण विकास होईल असा विश्वास या पत्रात व्यक्त करण्यात आला आहे. इराणनं ताब्यात घेतलेल्या ब्रिटनच्या स्टेना इम्पेरो या जहाजावरील 18 भारतीयांशी तेहरान इथल्या भारतीय दूतावासाचा संपर्क झाला आहे. हे सर्व भारतीय सुरक्षित असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी आपल्या एका ट्विट संदेशात म्हटलं आहे. भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचंही ते म्हणाले. आंतरराष्ट्रीय सागरी नियमांचं भंग केल्याप्रकरणी इराणच्या सुरक्षा रक्षकांनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून ब्रिटनचं तेलवाहू जहाज ताब्यात घेतलं होतं. ग्रेस एक या जहाजावरील 24 भारतीय कर्मचाऱ्यांची लंडनस्थित भारतीय उच्च आयोगानं भेट घेतल्याचं मुरलीधरन यांनी आपल्या आधीच्या ट्विट संदेशात म्हटलं आहे. भारतीयांच्या सुटकेसाठी लागणारी सर्व कागदपत्रं पुरवणार असल्याचंही ते म्हणाले. देशात जलसंवर्धन करण्याचा मनोदय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच व्यक्त केला. या दृष्टीनं बुलढाणा जिल्ह्यात जलसंधारणाच्या साथीनं रस्ते विकास असा अनोखा उपक्रम राबवण्यात येतो आहे. पाहूया याविषयीचा वृत्तांत. पाणी म्हणजे जीवन, म्हणूनच जलसंवर्धन महत्वाचं आहे. बुलढाणा जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांना गवसणी घालत असतानाच रस्ते बांधणीचा विकास साधण्याचा अनोखा प्रयोग राबवला जात आहे. पाणी हे जसं जीवन आहे तसंच रस्ते हे देशाच्या विकासात जीवनवाहिनीचं कार्य करतात. म्हणूनच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या बुलढाणा दौऱ्यात रस्त्यांचं बांधकाम आणि जलसंधारणांच्या कामांची सांगड घालण्याची अभिनव सूचना केली आणि या कार्याने इथे वेग घेतला. जलसंधारणासाठी केलेल्या खोदकामातले दगड, गोटे, वाळू आता रस्ते बांधणीच्या कामात उपयोगी येऊ लागले. या संदर्भात बुलढाणा जिल्ह्याचे खनिज कर्म अधिकारी आरजी मारबते सांगतात. बुलढाणा जिल्ह्यातील नॅशनल हायवे तसेच समृद्धी महामार्गाकरिता गौण खनिज उपलब्ध करून देण्यात आले आहे. सदर उत्खनन करीत असताना ते त्या उत्खननाचा खर्च कमी झालेला आहे, तसेच ते गौण खनिज विनामूल्य सदर कामाकरिता वापरण्यात आलेले आहे व त्यासोबतच जलसंधारणाचे काम सुद्धा घडून आलेले आहे. आणि या बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गाकरता 13,41,000 क्युबिक मीटर गौण खनिज उपलब्ध करून देण्यात आले आहे व ते विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच नॅशनल हायवेकरता 98,36,000 क्युबिक मीटर गौण खनिज उपलब्ध करून देण्यात आलेले आहे, ते सुद्धा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले. बुलढाणा जिल्ह्यात 218 रस्त्यांची कामं महामार्ग मंत्रालय आणि राज्य शासनाच्या संयुक्त योजनेतून पावसापूर्वी झाली आहेत, तर 111 DCM इतका पाणीसाठा निर्माण झाला आहे. नियोजन हे या कामातलं महत्वाचं वैशिष्ट्य. नदी नाले यांचं खोलीकरण पण झालं, त्यामुळे त्याचा पाणीसाठा पण वाढला, भूजल पातळी पण वाढली आणि ही माती उपयोग आणल्यामुळे रोडचं काम पण झालं. त्यामुळे या कामामुळे आम्ही जवळपास 12,00,000 घन क्युबिक मीटर ही माती आम्ही यात यूज केली आहे, वापरलेली आहे. जलसंधारण आणि रस्ते उभारणी याची बुलढाणा जिल्ह्यातली ही कामं महाराष्ट्रासाठी वस्तुपाठ ठरणार आहेत. येत्या सप्टेंबरमध्ये कझागिस्तानमध्ये होणाऱ्या जागतिक कुस्ती विजेतेपद स्पर्धेसाठी भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनिया 65 किलो वजनी गटात पात्र ठरला आहे.
पुनियासोबतच 57 किलो वजनी गटात रवी कुमार दहिया तर 125 किलो वजनी गटात सुमित मलिकनं आपलं स्थान पक्क केलं आहे. गेल्या वर्षी झालेल्या जागतिक कुस्ती विजेतेपद स्पर्धेत बजरंग पुनियानं रौप्य पदक पटकावलं होतं. टोकियो इथं सुरू असलेल्या जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या बी साई प्रणीतनं उपांत्य फेरीत धडक मारली आहे. पुरुष एकेरीच्या आज झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात 23व्या मानांकित साई प्रणीतनं इंडोनेशियाच्या टॉमी सुगियार्ता या 18व्या मानांकित खेळाडूला 21-12 21-15 असं सहज नमवलं. महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये आज 5व्या मानांकित पी व्ही सिंधूचा मुकाबला जपानच्या अकेन यामोगुची या 4थ्या मानांकित खेळाडूशी होणार आहे. अकेननं नुकत्याच झालेल्या इंडोनेशिया बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूला हरवून विजेतेपद पटकावलं होतं. पुरुष दुहेरीतही आज उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताच्या सात्विक साईराज चिराग शेट्टी या जोडीचा मुकाबला जपानच्या ताकेशी कामुरा आणि कैगो सोनोडा या जोडीशी होईल. बिहार आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये पूरपरिस्थिती अद्यापही गंभीर आहे. बिहारमध्ये बागमती आणि अर्द्वरा या नद्यांच्या समूहानं शहरी भागात प्रवेश केला आहे. अर्द्वरा नदी धोक्याच्या पातळीपेक्षा 3.5 मीटरवरून वाहत आहे. कोसी आणि महानंदा या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. पूरग्रस्त भागातल्या लोकांनी महामार्ग आणि उंच ठिकाणी आश्रय घेतला आहे. आसाममध्ये लोअर आसामच्या अनेक भागात पूरपरिस्थिती गंभीर आहे. या दोन्ही राज्यात मिळून आतापर्यंत 198 बळी गेले आहेत. तसंच सुमारे 25 कोटी लोकांना पुराची झळ बसली आहे. पश्चिम बंगालमध्ये कूचबिहारमध्ये पूरपरिस्थिती आहे. आणि आता हवामान वृत्त. मुंबईतल्या अनेक भागात दुपारपासून अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. पुणे जिल्ह्यात सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे वाहतूक मंदावली आहे. ठाणे जिल्ह्यातही अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलंय, तर विदर्भ मराठवाड्यात मात्र पावसाची ओढ कायम आहे. दरम्यान रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर हवामानशास्त्र विभागानं केशरी रंगाच्या बावट्याद्वारे प्रशासनाला दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसंच येत्या 24 तासात मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. शेवटी पुन्हा एक नजर ठळक बातम्यांवर. कर्नाटकमध्ये सत्ता स्थापनेचा भाजपचा दावा. आज संध्याकाळी बीएस येदियुरप्पा मुख्यमंत्रीपदाची घेणार शपथ. देशभर कारगिल विजय दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. राष्ट्रपती, पंतप्रधान, लष्कराच्या तिन्ही दलांचे प्रमुख यांनी शहीदांना वाहिली आदरांजली. भारताच्या संरक्षणासाठी लष्करी जवानांची जागरूकता संपूर्ण देशाला प्रेरणा देणारी आहे, पंतप्रधानांचं निवेदन. पाकिस्तान भारतासोबत युद्ध लढू शकत नसल्यानं हा देश आमच्यासोबत छुपयुद्ध करत असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं संसदेत प्रतिपादन. सैन्य दलांना सामर्थ्यशाली बनवण्यासाठी शस्त्रांपेक्षाही सैनिकांच्या वचनबद्धतेचा वाटा मोलाचा असल्याचं मुख्यमंत्र्यांचं मनोगत. खुल्या पत्राद्वारे आक्षेपार्ह भूमिका घेणाऱ्या कलावंतांवर अन्य 61 कलावंतांचा पलटवार. हे कलावंत राजकारण करून चुकीची माहिती पसरवत असल्याचा केला आरोप. समाजवादी पक्षाचे खासदार आझम खान यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा सर्व महिला खासदारांकडून जोरदार निषेध. माफी मागण्याची केली मागणी. चांद्रयान 2 ची अंतराळातली वाटचाल सुरळीत सुरू. यानानं पृथ्वीजवळच्या दुसऱ्या कक्षेत केला प्रवेश. बिहार, आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये पूरपरिस्थिती अद्यापही गंभीर. आतापर्यंत 198 जणांचा मृत्यू. 25 कोटी लोकांना बसली पुराची झळ.
आणि मुंबई पुणे आणि कोकणात मुसळधार पाऊस, पुढच्या 24 तासातही या भागात जोरदार पावसाचा हवामान खात्याचा इशारा, विदर्भ मराठवाड्यात मात्र पावसाची ओढ. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात 7 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.